नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंद आणि जान्हवी रूममध्ये तोच विचार करत असतात की आपण तेथे असताना इतकं सर्व काही घडले आणि आपल्याला का समजले नसेल तर जान्हवी म्हणते की अरे बेबी मी तोच विचार करते की आपण चौघे तिथे असताना मला असे वाटले होते की रेवा आता एकटी पडणार सहज ती आपल्या जाळ्यामध्ये अडकली असती तर आनंद म्हणतो की हो एक्झॅक्टली मलासुद्धा तेच वाटले होते रेवा हे जे काही प्रेग्नन्सीचे खोटे नाटक करते तर तिचे हे खोटं नाटक अक्षय आणि रमा घर येऊन सर्वांना सत्य सांगतील की ती प्रेग्नेंट नाही म्हणून पण तिने तर सर्व गेमच पलटून टाकला तर जान्यू म्हणते की अरे बेबी तिने नुसता गेमच पलटवला नाही रमा आणि अक्षय यांना बॅग फुटला जावे लागते आनंद म्हणतो की खरंच आता तर सर्व अवघडच होऊन बसले तेव्हा जानवी म्हणते की अरे पण त्या लिहू मध्ये ते ब्लड दिसते तर आनंद म्हणतो की अगं ते सर्व खोटे असणार ती मुलगी किती पोहोचलेली आहे हे तुला नाही माहिती त्यात सुद्धा तिने चालबाजी केली असणार तेव्हा जान्हवी विचार करते आणि आनंदला म्हणते की मला एक कळत नाही की जेव्हा आपण रेस्टॉरंटला होतो तेव्हा रमाने आपल्याला तो व्हिडिओ दाखवला होता आपल्याला ते ब्लड रमाच्या व्हिडिओमध्ये का दिसले नाही तेव्हा आनंद म्हणतो की हो होल्ड डाऊन आणि खरंच रमाने आपल्याला रेवाच्या कन्फेशनपर्यंत पर्यंत आपण तो, तो व्हिडिओ बघत होतो तेव्हा जान्हवीच्या लक्षात येते त्यानंतर अक्षय तिथे आला आपण अक्षयशीच बोलण्याशी गुंतून गेलो आणि पुढचा व्हिडिओ आहे तो आपण बघितलाच नाही मग घरी आल्यानंतर आपल्याला समजले की तो पुढे सुद्धा होता तेव्हा आनंद म्हणतो की घरी आल्यानंतर आपल्याला समजले की कन्फेशनच्या पुढे सुद्धा हा व्हिडिओ शूट झालेला आहे त्यानंतर रेवा ही धावतच तिकडे गेली आणि रमा तिच्या पाठीमागे आणि तेव्हा रमाच्या मोबाईलचा कॅमेरा हा ऑन असणार आणि त्या दरम्यान हे सर्व शूट झाले असणार आणि त्या रेवाला नक्की स्पेच मिळाली असणार हे सर्व कांड करण्यासाठी याच गोष्टीचा तिने फायदा घेतला आणि ह्या सर्व कारस्थान म्हणजे वरून मला असे वाटते की मी एक हॉलिवूडची फिल्म बघितली आहे कॉर्न गर्ल आणि हा सर्व मला त्या गॉन गर्ल फिल्मचा प्लॉट वाटतोय तेव्हा जानवी म्हणते की खरंच आता सर्व लक्षात आले की खरंच ती रेवा खूट खूप स्मार्ट आहे पण आता यातून रमा आणि अक्षय कसे बाहेर येणार त्या ते तेवढ्यात रेवा रडण्याचा आवाज येतो तेव्हा तिचा आवाज ऐकून जाणीव म्हणते की नक्की काहीतरी ही गोंधळ घालते तेव्हा आनंद म्हणतो की जाऊन दे माझा रमा आणि अक्षयवर पूर्ण विश्वास आहे ही मुलगी इतकी चालकबाज आहे नक्की तिने काहीतरी घोळ करून ठेवला असणार आणि आता जे काही सांगते ते सर्व खोटेच आहे तेव्हा जानवी म्हणते की आत्ता तिचा नवीन काय गोंधळ सुरू आहे जरा मी बघूनच येते म्हणून जान्हवी बाहेर येते तर सर्वजण तेथे जमलेले असतात आणि रेवाही रडतच म्हणत असते की माझ्या बाळाला वा मी एकटीने वाढवले असते मी तितकी सक्षम सुद्धा आहे परंतु आता तर माझे बाळसुद्धा माझ्याकडे राहिले नाही मी काय करू म्हणून रडू लागते जान्हवी विचारते की अगं रेवा काय झाले का रडतेस तेव्हा जा रेवा म्हणते की अगं जान्हवी मी माझं बाळ गमावले माझ्या आयुष्यामध्ये काहीच असा रा अर्थ राहिला नाही आणि जगण्याला सुद्धा सांग ना ग तू मी कुणासाठी अंगाई गीत गाऊ कुणासाठी रात्र, रात्र जागू आणि मुद्दाम जवळ असलेली सुरी हातामध्ये घेते आणि आपली नस कापायला लागते तर मयुरी आणि आबी तिला धरतात आणि काय करतेस तू तेव्हा आभी म्हणतो की अगं तुझी आता काय परिस्थिती आहे तुला काय त्रास होतो तो सर्व मला समजतो आणि इतकं टेन्शन कशाला घेते तुलासुद्धा तुझ्यावर प्रेम करणारा असा एखादा मुलगा सापडेल मग तू जीव देण्याचा का प्रयत्न करते तुलासुद्धा तुझी नवीन ओळख तयार करता येईल तेव्हा अक्षय म्हणतो की अरे आब्या आता तर तू विषय काढलाच हिच्यासाठी तू पुढाकार घे आणि नवीन मुलगा शोधून हिला घरातून नक्की बाहेर काढ आणि एक म्हणजे हिने कुठल्या डॉक्टरला पैसे दिले होते कुठून हे सर्व रिपोर्ट तिने शोधून काढले हे सुद्धा तू शोधून काढ तेव्हा शशिकांत म्हणतो की अभि आणि मयुरी तुम्ही रेवाला आतमध्ये घेऊन जा तर ते आतमध्ये जातात जान्हवीसुद्धा त्यांच्या सोबत जाते तर रमाकांत काका हे रमा आणि अक्षयला म्हणतात की अरे लोक हे खोट्याचं खरं करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन पोचतात तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे कारण तुम्ही दोघे खरे आहात हे मला माहितीच आहे तर शशिकांत रागाने रमाकांत काकाकडे बघू लागतो तेव्हा मयुरी आबी आणि जान्हवी रेवाला घेऊन आतमध्ये येतात तर खूप रडण्याचे नाटक करून मला नाही राहायचे मला जाऊन द्या प्लीज असे मोठ्याने ओरडून म्हणत असते तर मयुरी तिला शांत करत असते तर जान्हवी विचारते की अगं रेवा तुला कुठे जायचे तुला तुझ्या आईकडे जायचे का अभि म्हणतो की रेवा तू काळजी करू नको या घरामध्ये तुला नक्की न्याय मिळेल तर जानवी म्हणते की मला काय वाटते की रेवा असे काही जर केले ती नाही तर आपण तिच्या आईला काय उत्तर देणार त्यापेक्षा आपण तिच्या आईला सांगू की तिला तिकडे घेऊन जा मग त्यासाठी तिला सुद्धा बरे वाटेल आणि हिच्यासाठी सुद्धा बरेच असेल तेव्हा रेवा रडत नाटक करत म्हणते की जान्हवी अगोदरच माझ्या बाळाला तर संपून टाकले आणि आता घरातून बाहेर काढण्याचे सुद्धा नाटक तू करते का जान्हवी मी कुठेही जाईन पण माझ्या घरी नाही जाणार कारण माझ्या मम्माला हे पहिल्यापासूनच एक्साइट नव्हते आणि खूप रडत असते तेव्हा आभी म्हणतो की रेवा शांत हो अभि म्हणतो की अगर रेवा तुला कोणीही घरातून बाहेर काढणार नाही तू टेन्शन घेऊ नको शांत हो तेव्हा जानी म्हणते की अरे मला असे म्हणायचे होते की या अशा अवस्थेत फक्त तिची आईच तिची काळजी घेऊ शकते तेव्हा मयुरी आणि आबी रेवाला शांत झोपी लावतात त्यानंतर इकडे शशिकांत रमाकांतवर ओढून म्हणतो की माझ्या बसाड्याचे आयुष्य आहे त्यामध्ये तू बोलू नकोस आणि रमानी अक्षयला म्हणतो खरंच अक्षय तू किती मूर्ख आहे रे ह्या मुलीच्या नादाला तू तु लागला तुझा पुरुषार्थ सिद्ध झाला होता रे एका स्त्रीच्या पोटामध्ये तुझं बाळ हे वाढत होतं परंतु ह्या मुलीच्या नादाला लागून तू पूर्ण वाया गेला तेव्हा अक्षय म्हणतो की मी तुम्हाला पुन्हा एकदा समजावतो की तुमच्या पुरुषार्थाच्या जे काही कल्पना आहे जरा पडताळून बघा कारण नुसता पुरुषार्थ होत नसतो तुम्ही त्या बाळाला कसे वाढवता हे जास्त महत्वाचे आहे एखाद्या पुरुषांनी बाळाला जन्म दिला म्हणजे तो पुरुष भारी पुरुषार्थ आणि ती बाई सर्व गुण संपन्न असे काही नसते म्हणून कृपा करून तुमच्या जे काही संकल्पना आहे त्या पडताळून बघा शशिकांत म्हणतो की मला शहानपणा शिकू नकोस स्वतः काय पाप केले ते अगोदर लक्ष दे स्वतःच्या बाळालासुद्धा तू ठार मारले अक्षय म्हणतो की मी काय केले आणि काय केले नाही हे मला चांगलीच माहिती आहे आणि ते सर्व तुम्हाला एक्सप्लेन करायची सुद्धा मला गरज वाटत नाही आणि स्वतःला जर तुम्ही इतकेच असे गुणसंपन्न माणूस म्हणजे समजत असतात तर तुमच्या मुलाने तुम्हाला कधी बाबा असं प्रेमाने हाक मारलीच असती आणि या गोष्टीचा चांगला विचार करा असे बोलून अक्षय हा रमाच्या हाताला धरून तिला रूममध्ये घेऊन जातो त्यानंतर रमा आणि अक्षय हे एकमेकांच्या अगदी जवळ बसलेले असतात तर रमा अक्षयच्या मिठीतून अक्षयला म्हणत असते की खरंच तिकडे किती आनंदात होतो की आता आपल्याला असे वाटले होते की घरी गेल्यानंतर आता रेवाचा पूर्ण काही सत्य बाहेर येईल सर्व काही खूप छान होईल आपलं आयुष्य नव्याने सुरुवात होईल परंतु नाही आणि अक्षयला विचारते की नेहमी आपली परीक्षा का घेतली जाते अक्षय सुद्धा विचार करत असतो तेव्हा अक्षय सुद्धा म्हणतो की अगं आतापर्यंत आपण फक्त फिल्म हे सर्व बघितले असतात की व्हिलन असतात वाईट स्वभावाची माणसं सुद्धा असतात तेव्हा आपल्याला ते सर्व खरे वाटत नाही परंतु आता समजले की खरंच कूर आणि वाईट स्वभावची माणसं सुद्धा असतात सर्वांनी रेवाची साथ दिली आपल्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही म्हणून रमाच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असते आणि ती अक्षयला म्हणते की मला खरंच खूप भीती वाटते कारण मला तुमच्यापासून त्यांनी वेगळे केले तर तेव्हा अक्षय रमाला प्रेमाने समजावतो की अगं असं कशाला विचार करते असे काही होणार नाही त्यानंतर इकडे अभि हा बाहेर एकटाच बसलेला असतो तेव्हा तेथे ते अक्षय येतो तर अक्षय म्हणतो की अभिषेक मला वाटले नव्हते की तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी इतका तिरस्कार भरलेला असेल बाहेरच्या मुलीची तू साथ देतो आणि माझ्यावर मात्र अविश्वास दाखवला तेव्हा अभ्या म्हणतो की हे पग अक्षय अक्षय म्हणतो की अभ्या खरंच काही बोलू नकोस आत्तापर्यंत मी तुला जे काही सांगायचो त्या गोष्टी तुला समजतच नाही म्हणून मी तुला प्रत्येक वेगळ्या पद्धतीने त्या गोष्टी ह्या समजवण्याचा प्रयत्न करायचो कारण मला असे वाटायचे की आपण एका पेज वर आहोत म्हणून हे सर्व मी करायचो परंतु मीच मूर्ख होतो लहानपणापासून आपण एकत्र होतो एकत्र 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 अभ्यास केला लहानपणापासून आपण दंगामस्ती केली दादा आपल्यापेक्षा लहान होता परंतु त्यांच्या सर्वांपेक्षा आपण दोघे जास्त वेळ एकत्र राहायचो कुठे बाहेर जरी गेलो तरी एकत्र जायचो कायम एकमेकांना असे घट्ट पकडून होतो परंतु कधीही एकमेकांना सोडलेले नाही परंतु आता अभ्या मला एक गोष्ट समजले की आता कोणतीही गोष्ट तुला पटून देण्यासाठी कोणताही अर्थ नाही कारण सत्य खूप वेगळं आहे हे तुला बघायचं सुद्धा नाही आणि दिसत सुद्धा नाही आणि ते मला तुला एक्सप्लेन सुद्धा करायचे नाही त्यामुळे तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी जी काही इमेज असेल ती तशीच राहू दे ती इमेज मला आता बदलायची नाही असे बोलून अक्षय आतमध्ये निघून जातो तर अभिच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि अक्षय अक्षय असा अक्षयला आवाज देऊ लागतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रमाने नाश्ता बनवलेला असतो आणि आनंद रमाकांत काका का, यांना ती वाढवत असते तेवढ्यात अक्षय येतो आणि अक्षयला सुद्धा म्हणते की तुम्ही कुठे चाललात जो अक्षय कामावर निघलेला असतो तेव्हा खाऊन जा काहीतरी तर अक्षय नाश्ता करण्यासाठी बस आणि रमा ही अक्षयला नाश्ता वाढत असते तेवढ्यात पार्वती आजी येते आणि हे सर्व ती बघतच असते तेव्हा अक्षय रमाला विचारतो की रमा तू काही खाल्ले का रमा म्हणते की आहो मी खाईन नंतर तुम्हाला अगोदर घाई आहे तुम्ही खाऊन घ्या तेव्हा अक्षय म्हणतो की मला एकही शब्द सांगायचा नाही आता माझ्याबरोबर इथून पुढे दरवाज तू नाश्ता करण्यासाठी बसायचे तर पार्वती आजीला धक्काच बसतो तेव्हा अक्षय आपल्या हाताने रमाला पोह्यांची प्लेट देतो आनंद म्हणतो की अगं रमा घेणं किती प्रेमाने सांगतो तो आभीसुद्धा तिथेच असतो तर रमा ही पोहे खायला चमचा घेते आणि एक घास घेणार तर लगेच पार्वती आजी म्हणते की रमा थांब आणि उठ तिथून आजपासून या घरातील अन्न तू खायचे नाही असे पार्वती आजी जेव्हा रमाला म्हणते तर अक्षयला खूप राग येतो आणि इतर सर्वांना तर धक्काच बसतो अक्षय विचारतो की आजी आज हे नवीन नाटक काय सुरू आहे तुझे तेवढ्यात आरती आणि रेवा सुद्धा तिथे आलेले असतात तर पार्वती आजी म्हणते की यापुढे रमा या घरामध्ये राहणार नाही कारण या घरामध्ये राहण्याच्या लायकीची ती नाही मी तिला माझी नाचसून म्हणून अमान्य करते आता ती तुझी बायको असेल परून लवकरच ती तुझी बायको सुद्धा नसणार रमाला सुद्धा खूप वाईट वाटते तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते पार्वती आजी म्हणते की अक्षय मी तुला पुन्हा एकदा सांगते की रमाला तू घराबाहेर काढ कारण तिच्यामुळे घरात शांतता राहत नाही आणि एक मुलगी म्हणून आपण जेव्हा तिला पसंत करून घरामध्ये घेऊन येतो तेव्हा सर्वांची पसंती का घेत असतो कारण ती मुलगी फक्त तिच्या नवऱ्याबरोबर संसार करणार नसते पूर्ण कुटुंबासोबत तिचा संबंध येणार असतो तर रेवा हे ऐकून खुशच होत असते रमा आपल्या कुठल्याच बाबतीत तोडीची नाही ना आर्थिक बाबतीत आणि कोणत्याही बाबतीत ती आपल्या तोडीची नाहीच रेवाच्या बाळाचा तिने जो काही खेळ केला ना त्यावरून सिद्ध होते की ही मुलगी या घरामध्ये राहण्याच्या नाही अक्षय म्हणतो की ठीक आहे रमा जर या घरामध्ये राहण्याच्या लायकीची नसेल आणि अन्न खाण्याच्या सुद्धा तर मी सुद्धा ही अन्न खाणार नाही आणि अक्षय त्या प्लेटी आपल्या हातामध्ये घेऊन निघतो तर शशिकांत येतो रमाने अक्षयच्या हाताला धरलेले असते आणि ताटाखालचं खालचं मान जर लागलो मयोमयो करायला असे शशिकांत अक्षयला म्हणतो तेव्हा पार्वती म्हणते की अक्षय एका बाळाचा जीव घेऊन सुद्धा तू वर नाक करून बोलतोस तेव्हा अक्षय खूपच चिडतो आणि मी तुला अनेक वेळा सांगून मला कंटाळा आला परंतु पण पुन्हा एकदा सांगतो की रेवाकडे बोट दाखवत म्हणतो की ही बाई फ्रॉड आहे ही प्रेग्नेंट काही नव्हती आणि तुमचा अजूनसुद्धा विश्वास नसेल चल तर चला डॉक्टरांकडे जाऊ आणि तपासून घेऊ आपण समोर आणि काय खरं काय खोट आहे हे सर्वांना समजेल तेव्हा रेवा लगेच मध्ये म्हणते की ठीक आहे रमाला कशाला बाहेर काढता मीच बाहेर जाते आणि माझ्यामुळे तुम्ही भांडणं वगैरे काही करू नका अगोदरच बाळामुळे मी तर डिस्टर्ब आहे त्यामुळे मीच जाते आणि उठण्याचे नाटक करते आणि चक्कर येण्याचे सुद्धा शशिकांत म्हणतो की रेवा संभाळ रेवा म्हणते की थोडी मेंटली डिस्टर्ब असल्यामुळे मला चक्कर येते परंतु मी रिक्षा करून किंवा कॅबने जाईन रमा रागाने रेवाकडे बघत असते आणि हा बाहेर संपतो पुढील भागामध्ये शशिकांत म्हणतो की तुझ्या आडनावातील मुकादम हा शब्द काढल्यानंतर तुला तुझी किंमत समजेल तेव्हा अक्षय म्हणत असतो की मला मुकादम आडनावाशिवाय सुद्धा माझं स्वतःचं असं काही आहे आणि रमाचा हात हातामध्ये घेऊन तो शशिकांतला दाखवतो तेव्हा शशिकांत म्हणतो की ठीक आहे आता तर दाखवच की पुढच्या एका महिन्यापर्यंत एक लाख रुपये कमवून तेव्हा अक्षय म्हणतो की एका महिन्यात मी एक लाख रुपये आणि तुमच्या तोंडावर मारेल असे बोलून तो रमाला म्हणतो की चल। रमा चल आणि रमा अक्षय घराच्या बाहेर जातात तर शशिकांत खुश होऊन बाय असे बोलतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद